किसी के पेट में से सांप कोई दौड़ता था, किसी के पेट में से बाप कोई दौड़ता है, मगर घुमाई ऐसी मां थी यार, उसके पेट में बापों का बाप भीमराव कोई दौड़ा था। अरे बाबा साहेबांना दलितांची मसीहा म्हटले जाते, परंतु बांधवांनो बाबा साहेबांना सतत दलितांची मसीहा म्हटल्यामुळे विद्या समाज म्हणतो अरे आमचा काय संबंध। बाबासाहेबांची उंची प्रचंड उंची आहे, त्यांच्या उंचीपर्यंत आमची दृष्टी सुद्धा पोहोचू शकत नाही, बाकी काय सांगावे बरे। बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा महामंत्र जगाला दिला, पण हा मंत्र इतरांनी स्वीकारला नाही। शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि लोकांना सांगू नका, हा मंत्र तर त्यांनी जाहीर दिला होता पण इतरांनी स्वीकारला नाही, इतरांनी स्वीकारू नये म्हणून भटांनी यांचा पक्का बंदोबस्त केला होता। अरे आमची कुवत तर बाबासाहेबांची पदवी पाठ करण्याची सुद्धा नाही, बाकी काय सांगावे बरे। आज शिक्षण घेतल्याने माणूस साडी गाडी महाडीमध्ये अडकलेला दिसतो, त्याच्या उदात हे पाठ बोलतात काय नाही। बाबासाहेबांसारखे विद्वान होय, विद्वान झाल्यानंतर म्हणजे आपला मूल पत्नी म्हणजे बाळ्या बाळ्याची माय बाळी आणि दहा बाळ्याची खोली या मनी न जाता बाबासाहेबांनी सर्व हयात तुमची आणि आमच्यासाठी घातली, हे आपण विसरता कामा नये। बाबासाहेब आंबेडकर एकदा गणवेश परिषदेला गेले होते आणि गणवेश परिषदेला गेल्यानंतर ते संध्याकाळी आपल्या खोलीवर अभ्यास करत बसले होते, तेव्हा सहयोगांनी विचारले गांधी झोपले नेहरू झोपले तुम्ही का जागे। बाबासाहेबांनी उत्तर दिलं गांधी आणि नेहरू यांचा समाज जागे झोपले, माझा समाज झोपेत आहे म्हणून मी जागाव, तुमच्यासारखं जागे राहून जागृत करणारे आंबेडकर तरुणामध्ये सामावेत, पुस्तकासाठीच घर विकणारे आणि पुस्तकासाठीच घर बांधणारे बाबासाहेब आम्हाला केव्हा कळतील। अरे सर्व महामानव सांगतात की ज्याच्या घरी नाही पुस्तकांचे कपाट त्यांचे घर होईल सपाट, पुस्तक वाचल्याने मस्तक सशक्त होते आणि सशक्त झाले मस्तक कुणाचे हस्तक होत नसते आणि कोणाचे हस्तक न झाले मस्तक कुठे नतमस्तक होत नसते, कुठे नतमस्तक होत नसते। अगोदर या देशाचा राजा राणीच्या पोटातून पैदा व्हायचा, अगोदर या देशाचा राजा राणीच्या पोटातून पैदा व्हायचा, पण राज्यघटनेमुळे या देशाचा राजा राणीच्या पोटातून पैदा होत नाही, त्या जनतेने केल्या मग पिढीतून पैदा होतो, ही ताकद देणारे बाबासाहेब आम्ही का विसरावे। दुसऱ्या महायुद्धात लोखंड येणं बंद झालं, दुसऱ्या महायुद्धामध्ये लोखंड येणं बंद झालं, त्यावेळी शाह महाराजांनी आदेश दिला जा माझ्या किल्ल्यावरली तोफी तळवा, मला त्या किल्ल्यावरल्या तोफीपेक्षाही शेतकऱ्याचा नागरिकप्रिय आहे म्हणणारा शाह आम्हाला का माहीत नसावा। शाहू महाराज उगच म्हणाले नाही, बडोदा नरेश शाहू महाराज म्हणाले बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तर विधवतेचे राजे आहोत, आम्ही तर परंपरेचे राजे आहोत। ज्या बेटी वा घडूनला ज्या शाहू महाराजांनी मराठ्याच्या मुली धनगराला धनगराच्या मुली मराठ्यांना दिला, ते शाहू महाराज आम्हाला काकुणे ब्राह्मणाच्या चाव्या हिसकावून घेऊन तुम्हा आम्हाला ज्ञानाचे दरवाजे खुले करणारे महात्मा ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले आम्हाला का सकळू नये। अरे बाबा मुले फुले कळले, फुलेमुळे शाहू कळले, इतर तमाम भोजनांची साखळी आहे आम्हाला समजून घेणे काळाची गरज आहे। ज्या वेळेस संविधान समिती स्थापन करण्यात आली त्या अस्थायी समितीमध्ये 7 सदस्यांची निवड करण्यात आली होती, पण त्या 7 सदस्यांचं काम एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले हे आपण नाकारू शकत नाही। एक सदस्याचा जागीच मृत्यू झाला, एक सदस्याने सभागृहात राजीनामा दिला, 2 सदस्य दिल्लीपासून खूप लांब अंतरावर होते आणि 2 सदस्य एक सदस्य राजकारणामध्ये व्यस्त होते आणि ती पूर्ण संविधान मसुदा समिती तयार करण्याची जबाबदारी ही बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली आणि ती स्वतः त्यांनी स्वतःच्या खांद्यावर झेलली पेलली आणि देशाला एकादशी संविधान निर्माण करून दिलं। आणि संविधानाच्या प्रास्ताविकेचा प्रारंभ करताना 16 ओळी आणि 69 शब्दाची प्रास्ताविका त्याचा प्रारंभ कोणत्या शब्दाने करावा यावर वाद निर्माण झाला। इस्लामाचे पुढारी म्हणाले अल्लाह नावाने चालू करावी, हिंदूचे पुढारी म्हणाले ओम नमः शिवाय नावाने चालू करावी, ब्राह्मणाचे पुढारी म्हणाले ईश्वर या नावाने चालू करावी आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी सुचवले मला लोक या नावाने चालू करायचं आहे आणि शेवटी यावर मतदान झाले, ईश्वर या नावाला 41 मध्ये पडली आणि लोक या नावाला 68 मध्ये पडली आणि पहिल्यांदा ईश्वर हरला आणि माणूस जिंकला आणि मग संविधानाची सुरुवात झाली आम्ही भारताचे लोक। आणि मला म्हणावं असं वाटते नशिबाते ज्यांचे आमदार होतं त्यांना प्रकाशाचं दान दिलं किती मानवी उपकार साहेब, तुम्ही देशाला संविधान दिलं, देशाला संविधान दिलं ज्योतिबाची विचारधारा टिकवण्यासाठी अस्मितेचा कलंक पुसण्यासाठी, तुम्ही वेचले या विषय जनसामान्याच्या कल्याणासाठी, जनसामान्याच्या कल्याणासाठी जरी वेगळ्या भाषा असल्या तरी एकता कायम आहे, कारण साहेब तुम्ही दिलेल्या संविधानात समानतेचा नियम आहे, समानतेचा नियम आहे। आणि बाबासाहेबांची जिद्द चिकाटी मेहनत मी माझ्या शब्दामध्ये सांगण्याचा शेवटी प्रयत्न करतो आणि मी जाता जाता मी एवढंच म्हणेन की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जी शिकण्याची मेहनत जिद्द होती, एखाद्या अरण्यात जाताना वाट चुकावी, आणि भिशांजीसाठी एखाद्या झाडाखाली बसावं, त्या झाडाखाली विंचू निघावा, त्याला मारण्यासाठी दगड उचलावा, दगडाखाली साप निघावा आणि सापाला बघून पळत असताना पळता पळता भया मोठ्या आतरलेल्या विहिरीमध्ये पडावं आणि त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये भरी मोठी मगर असावी, तिने वेध घेण्यापूर्वी एखाद्या फांदीचा आधार घ्यावा, फांदीवरती भला मोठा अजगर निघावा आणि तिथून धडपडत वरी निघण्याचा प्रयत्न करत असताना शिकारीच्या शोधात असणारा उभा
रिजा काठावरती विसावा आणि त्या आणि त्या सर्वांची भीतीनं आता फांदीवरचा तोल सुटताच मधमाशाचा पोळ्यांनी भडका उडावा आणि मधमाशांनी सर्वांगाचा चावा घ्यावा. पण पण अशाही परिस्थितीमध्ये मधमाशाच्या पोळ्यातून पडणारा मधाचा थेंब तोंडाने झेलता यावा ही ताकद म्हणजे खरी जीवनाची ताकद आहे हेच आम्हाला बाबासाहेबांनी शिकवले. ओबीसीच्या मंत्रिपदाला लात मारणारे बाबासाहेब आम्हाला का कळू नये आणि भूजन महामानवांची जिथे बदनामी होते तिथं सर्वांनी उठून केलं पाहिजे आणि परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मी सतत नमन होतो आणि सर्व महामानवांच्या विचाराला मी नमन होऊन ज्या मनुस्मृती नावाच्या ग्रंथामुळे छत्रपतीचा अपमान या महाराष्ट्रामध्ये तमाम भटांनी केला आणि तो मनुस्मृती नावाचा ग्रंथ पहिल्यांदा जाऊन कोणी खाक केला असेल तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी केला. ओबीसीच्या मंत्रिपदाला लात मारणारे बाबासाहेब आम्हाला का कळू नये. अरे बहुजन समाज बाबासाहेबांच्या विचारापासून लांब गेला होता त्यांना आम्ही सांगू इच्छितो की पत्राची सुरुवात करताना बाबासाहेब आंबेडकर जय शिवाय नावाने करत होते हा इतिहास आम्ही विचारता कामा नये. जय हिंद जय महाराष्ट्र.